महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत. बारामतीमधील माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला जाणं अजित पवारांनी टाळलंय. अजितदादांच्या हस्ते मोळी पूजनाला मराठा आंदोलकांनी तीव्र विरोध केला होता, तर अजित पवारांचा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. पाहूयात हा रिपोर्ट. मराठ्यांचा विरोध, अजितदादांची माघार. मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर दादांचा निर्णय. अजितदादांचा निर्णय योग्य, शरद पवारांकडून पाठराखण. बारामती पवारांचा परंपरागत बालेकिल्ला, पण याच बालेकिल्ल्यामध्ये अजितदादांना न भूतो न भविष्यती अशा रोषाला सामोरं जावं लागतंय. मराठा आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेनंतर माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला जाणं अजितदादांनी टाळलंय. माळेगाव कारखान्याच्या गाळप हंगामाचा दोन महिला सभासदांकडून उसाची मोळी टाकत शुभारंभ करण्यात आलाय. मोळी टाकताना मराठा आरक्षणाच्या घोषणाही देण्यात आल्या. कारखाना प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळं आम्हालाही त्यांना निर्वाणीचा इशारा द्यावा लागला आणि हजारोंच्या संख्येने तुम्ही आज बघितलं मराठा समाज ज्यावेळेस रस्त्यावर उतरला त्यावेळी त्यांना थोडी जाग आली आणि उशिराचं कवायना शान पण म्हणावं लागेल आणि अजितदादांनी ही वेळ टाळली. देऊन मोळी पूजन केलं नाही पाहिजे, त्यासाठी आमचं हे आक्रमक आंदोलन होतं, ते आता यशस्वीरित्या पार पडलेलं आहे. आम्ही स्वतः जाऊन तिथे मोळी टाकलेली आहे. आता आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची जरांगी पाटलांना पूर्णपणे साथ आहे. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकही मराठा मागे सरणार नाही आणि आम्हाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे. आम्ही फक्त आमच्या हक्काचं मागतोय. आम्हाला शिक्षणासाठी नोकरीसाठी आरक्षण पाहिजे आणि जर एवढीच आमची इच्छा आहे की आता दादांनी जोपर्यंत आरक्षण देत मला येणार नाही आणि आम्हीही त्यांना येऊन देणार नाही. अजितदादांनी मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला येऊ नये अशी आक्रमक भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली होती, तर कार्यक्रमाला न जाऊन अजितदादांनी संघर्ष टाळलाय असं म्हणत काकांनी पुतण्याची पाठराखण केली. लोकांच्या या भाषा काही भावना असतील तर अशा वेळेला तिथे संघर्ष चालणं हे सहन करण्याचं लक्ष. माझ्या मते अजित पवारांनी जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय. मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेल्या जरांगेंनी यावर भाष्य करत समाजापेक्षा कुणीही मोठं नसल्याचा टोला लगावलाय. नाही नाही, आजी दादा सारख्यांना कार्यक्रम रद्द करायला लागतो म्हणजे काय समाजापेक्षा मोठं कोणीच नाही. इथं समाज मोठा आहे आणि या समाजानं त्यांना मोठं केलं. मग त्यांचेच लेकर आहेत, ते आरक्षण मागतात. त्यांच्यासाठी कार्यक्रम रद्द करणं म्हणजे काय रे, दुःख झालं का तुम्हाला? इथं आमच्या घराघरातले लेकर वेदना सहन करायला लागले आणि तुम्हाला नुसता कार्यक्रम रद्द केल्याने दुःख झालं. अजित पवारांचं पुणे जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे, त्यातही बारामती त्यांच्यासाठी जीव की प्राण. तळहातासारखी बारामतीची माहिती असणाऱ्या दादांवर बारामतीतच ही नामुष्की ओढावली. बारामतीच्या दौऱ्यावर असलेल्या दादांना काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांनी घेराव घातला होता. मराठा आरक्षणाच्या प्रश्नी तुमची व्यक्तिगत भूमिका काय असा सवाल आंदोलकांनी दादांना केला होता. बारामतीच्या माळेगाव कारखान्याच्या मोळी पूजनाला दादांनी येऊ नये अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याची विनंती जरांगेंनी केली होती. जरांगेंनी अंतरवाली सराटेतून दिलेला शब्द गावगाड्यातील मराठा आंदोलक अगदी इमाने इतबारे पाळताना दिसताय. मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर रोहित पवारांनी सुद्धा युवा संघर्ष यात्रा थांबवली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.